SN1 च्या आपण पॉइंट्स मध्ये चौथ्या पॉइंटला आलोय बघा, कुठला पॉइंट आहे आपला, दॅट इज द टेम्परेचर. याच्या अगोदर आपण काय केले, तीन पॉइंट डिस्कस केले. आता टेम्परेचर डिस्कस करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर आपलं हे SN1 रिएक्शन आहे, दॅट इज हायड्रोलिसिस ऑफ अल्केल आहे, युनिमोलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही कोणत्या टेम्परेचरला रिएक्शन होईल हे बघायचं आपल्याला. कोणत्या टेम्परेचरला म्हणजे कसं, लो टेम्परेचर की हाय टेम्परेचरला. मग हे टेम्परेचर बघायच्या अगोदर रिएक्शन परत एकदा चेक करूया. रिएक्शन आपली काय होती बघा, RX undergoes hydrolysis to form काय होतं बघा, ROH+X- अशी रिएक्शन आपण घेतलेली होती. एक्झॅक्टली एक्झाम्पल पण आपण काय घेतलं होतं आठवते का बघा, काय होतं एक्झाम्पल याच्यामध्ये, CH3 thrice CCl+ किंवा एरो लिहूया आपण, एरोच्या वर लिहायचं H2O, काय तयार होतं बघा, CH3 thrice COH+X- अल्किल हॅलाइडच्या ऐवजी आपण एक्झाम्पल कुठलं घेतलं बघा, टर्शरी ब्युटील क्लोराईड तयार काय झालं तुमचं, टर्शरी ब्युटील अल्कोहोल तयार झालं. आता ही रिएक्शन होत असताना एक बॉन्ड ब्रेक झाला, एक बॉन्ड तयार झाला. कुणामधला बॉन्ड ब्रेक झाला, कार्बन क्लोरिन मधला बॉन्ड ब्रेक झाला आणि कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड काय झाला, नवीन तयार झाला. आता आपल्याला हे माहित आहे की कुठेही केमिस्ट्रीमध्ये बॉन्ड ब्रेक होतो किंवा आपल्याला बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर आपल्याला त्याला हीट द्यावी लागते, आणि एक बॉन्ड नवीन तयार होत असेल तर तिथून हीट काय होते, बाहेर पडते. ज्याच्यामध्ये हीट किंवा ज्या रिएक्शन मध्ये हीट रिलीज होते म्हणजे बाहेर पडते, दिस रिएक्शन इज कॉल्ड एज एक्झोथर्मिक रिएक्शन. हे सगळ्यांना माहित आहे, 11 झालेलं आहे. ज्याच्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते, ज्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते, दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज अ एंडोथर्मिक रिएक्शन. बरोबर आहे, हीट रिलीज केली एक्झोथर्मिक, हीट आत घेतली दॅट इज अ एंडोथर्मिक. आता मग तुम्हाला हे बघायचं आहे, SN1 रिएक्शन एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे, कशासाठी बघायचं आहे, तर एक्झोथर्मिक रिएक्शन लो टेम्परेचरला फेवरेबल असते. म्हणजे काय, अकॉर्डिंग टू द ली चॅटलर्स प्रिन्सिपल 11 मध्ये केमिकल इक्विलिब्रियम झालेलं आहे. काय सांगितलं ली चॅटलर्सनं, एखादी रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर ती लो टेम्परेचरला जास्त होते, एखादी रिएक्शन एंडोथर्मिक असेल तर ती हाय टेम्परेचरला जास्त होते. म्हणजे काय करायचं आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन इज फेवरेबल ऑर इट इज कॅरीड आउट, इट विल टेक्स प्लेस इन अ ग्रेटर एक्सटेंट ऍट लो टेम्परेचर, एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर ती हाय टेम्परेचरला जास्त. मग जर आपण हे प्रूव्ह केलं की SN1 ह्या कोणत्या कॅटेगरीत येत आहे, तर तुम्ही हे इझिली सांगू शकता SN1 रिएक्शन कोणत्या टेम्परेचरला जास्त होतो. ठीक आहे, जास्त होते. आता परत एकदा चेक करू, आपण बॉन्ड कोणता ब्रेक केला, या रिएक्शन मेकॅनिझम मध्ये कार्बन क्लोरिन मधला बॉन्ड ब्रेक केला आणि कार्बन आणि ऑक्सिजन OH मध्ये, म्हणजे नक्की कोणामध्ये बॉन्ड तयार होतो, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड तयार होणार आहे. आता बघा हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे, ठीक आहे, हा बॉन्ड ब्रेक केला. बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला हित काय करावी लागली, ह्या सिस्टमने हीट ऍब्सॉर्ब केली, आपल्याला ह्याला हीट द्यावी लागली, म्हणजे ह्यानं काय केली, हीट ऍब्सॉर्ब केली. हा बॉन्ड तयार झाला म्हणजे इथं हीट काय झाली, रिलीज झाली. जर हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी आणि हा बॉन्ड तयार होताना बाहेर पडणारी एनर्जी दोन्ही इक्वल असतील तर हीटचा चेंजेस होणार नाही. बरोबर आहे, पण इथं कसं होतं, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जेवढी आपण हीट देतो, जेवढी हीट ऍब्सॉर्ब केली जाते, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हीट हिथून हा बॉन्ड तयार होताना बाहेर पडते, म्हणजे हीट रिलीज इज ग्रेटर दॅन हीट ऍब्सॉर्ब. आणि ज्या रिएक्शन मध्ये ऍब्सॉर्ब केलेल्या हीट पेक्षा रिलीज केलेली हीट जास्त असते, दॅट रिएक्शन इज अ एक्झोथर्मिक रिएक्शन. आता ही एक्झोथर्मिक रिएक्शन काय, हे बघा, कार्बन क्लोरिन मधल्या बॉन्ड पेक्षा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा स्ट्रॉंग बॉन्ड असतो. जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग असतो तो ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागते आणि तो तयार होताना पण जास्त एनर्जी बाहेर पडते. आता आपण असं कन्सिडर करूया, हा वीक बॉन्ड ब्रेक करतोय, स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो. आता जो वीक आहे तो ब्रेक करतोय, जो स्ट्रॉंग आहे तो तयार होतोय. साहजिक आहे, ब्रेक करण्यासाठी जेवढी एनर्जी द्यावी लागेल त्याच्यापेक्षा कितीतरी एनर्जी जास्त हीट काय किंवा एनर्जी काय किंवा हीट करणार आहे, जास्त बाहेर पडणार आहे, म्हणजे हीट रिलीज इज ग्रेटर दॅन हीट ऍब्सॉर्ब. अलक्षात, that's why this SN1 is a exothermic reaction, and reaction as the SN1 is an exothermic reaction, it will takes place at a low temperature. Lakshya laga, see, this is all about the point, that is temperature. Screenshot karun gya kya, pause karun lihun ghetle tari chalel.
आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर एक पॉइंट बघायचा आहे, दॅट इज कॉल्ड एज अ स्टिरिओकेमिस्ट्री, प्रोबेबिलिटी द लास्ट पॉइंट ऑफ द SN1 मेकॅनिझम, स्टिरिओकेमिस्ट्री. आता स्टिरिओकेमिस्ट्री कुणाची बघायची आहे, तर ऑफ SN1 म्हणजे युनिमोलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपल्याला स्टिरिओकेमिस्ट्री बघायची आहे. स्टिरिओकेमिस्ट्री बघायची म्हणजे काय बघायचं, तर स्टिरिओकेमिस्ट्री बघायची म्हणजे हेच बघायचं, आपल्या मेकॅनिझम मध्ये जो प्रोडक्ट तयार झालेला आहे अल्कोहोल, हा प्रोडक्ट ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल, ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल कि ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असणार. आता व्हॉट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह, व्हॉट इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह झालेला आहे आपल्याला. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे काय, द कंपाऊंड विच रोटेट्स द प्लेन ऑफ अ प्लेन पोलराइज लाईट इज कॉल्ड एज ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड, अँड द कंपाऊंड विच डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ अ प्लेन पोलराइज लाईट इज कॉल्ड एज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड. मग आपल्याला काय करायचंय हे बघण्यासाठी परत एकदा चेक करूया आपलं रिएक्शन कसे आहे. बघा, आर एक्स इन प्रेझेन्स ऑफ वॉटर गिव्ह आर ओ एच प्लस एक्स मायनस, ही रिएक्शन किती स्टेप मध्ये होते, रिएक्शन दोन स्टेप मध्ये. पहिली स्टेप कुठली आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटाइन, या रिएक्शनचा इंटरमिडिएट कुठला आहे, कार्बोकेटाइन. मग कार्बोकेटाइन कसा असतो, आपण पाहिलंय ना कार्बोकेटाइन असा असतो, बघा हे एका प्लेन मध्ये हे तीन बॉन्ड असतात आणि प्लेनच्या वर आणि प्लेनच्या खाली अशी एक एम्प्टी ऑर्बिटल असते, दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज, याला म्हणतो आपण, बरोबर आहे का. सी दिस इज स्ट्रक्चर ऑफ कार्बोकेटाइन. आता आपल्या ह्या कार्बोकेटाइन वर कोण अटॅक करणार आहे, बघा पहिली स्टेप होती फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटाइन, दुसरी स्टेप होती द अटॅक ऑफ कार्बोकेटाइन, सॉरी अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन द कार्बोकेटाइन, या कार्बोकेटाइन वर तुमचा न्यूक्लियोफाइल अटॅक करणार आहे. आता न्यूक्लियोफाइल अटॅक करताना गंमत काय, बघा हा न्यूक्लियोफाइल कुठून अटॅक करणार आहे, हा न्यूक्लियोफाइल या प्लेनच्या वरून अटॅक करू शकतो, ह्या प्लेनच्या खालून पण काय करू शकतो, तो अटॅक करू शकतो. ह्या प्लेनच्या वरून खालून, काही वेळेला वरून खालून म्हणतात, काही वेळेला समोर आणि पाठीमागून असं सुद्धा म्हणतात. आता समोर आणि पाठीमागून कसं म्हणतात फक्त चेक करूया, पण ते चेक करायच्या अगोदर हे लक्षात ठेवा, ऑप्टिकली आणि इनऍक्टिव्ह किंवा ऑप्टिकली ऍक्टिव्ह स्टिरिओकेमिस्ट्री ही कोणाची डिस्कस करायची आहे, असं अल्किल आलंय की ज्याच्यामध्ये चिरल कार्बन ऍटम पाहिजे त्याच्यामध्येच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी किंवा स्टिरिओकेमिस्ट्री आपल्याला बघता येईल. ठीक आहे, मग आता काय करूया, आपली रिएक्शन काय होती, टर्शरी ब्युटील अल्कोहोल, इथं लिहितो बघा मी टर्शरी ब्युटील अल्कोहोल, सॉरी टर्शरी ब्युटील क्लोराईड, ह्या टर्शरी ब्युटील क्लोराईड मध्ये जर वॉटर ऍड केलं तर काय तयार होतं बघा तुमचं, CH3C CH3 CH3 OH, दिस इज द टर्शरी ब्युटील अल्कोहोल. आता आपण जे टर्शियरी ब्युटील क्लोराईड घेतलंय त्याचं स्ट्रक्चर आपण असं इमॅजिन करूया, हे बघा हे स्ट्रक्चर आहे आपला रिएक्टंट आहे आर एक्स. हा रिएक्टंट कसा आहे, तुम्हाला हे बोर्ड आपल्या 2D असल्यामुळे सगळं काय 3D तुम्हाला दाखवलेलं नाही, पण हे स्ट्रक्चर बघा, हा जो दिसतो तो काय तुमचा कार्बन आहे, हे तीन काय ग्रीन कलरचे तीन दिसतात म्हणजे तुमचे तीन CH3, आणि हा जो तुम्हाला दिसतोय तो दिस इज अ युअर क्लोरीन. ऍक्च्युअली हे थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर असं नाही, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असणार आहे. आता आपण टेट्राहेड्रल स्ट्रक्चर करताना काय, तर तुम्ही असं पकडा कसंही जरी पकडलं तर हे स्ट्रक्चर काय झालं नाही, टेट्राहेड्रलच राहणार आहे. तात्पुरतं काय करूया आपण असं बघूया, आता हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे, आता हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर मध्ये हा कोण आहे तुमचा, क्लोरीन आहे. ज्या वेळेला पहिल्या स्टेप मध्ये काय होईल तुमचं, हा बॉन्ड ब्रेक होईल, बंद करा ही लाईट, हा बॉन्ड ब्रेक होईल. ज्या वेळेला हा बॉन्ड ब्रेक होईल तर आपल्याकडे काय तयार होईल, तुमचा कार्बोकेटाइन तयार होईल. तो कार्बोकेटाइन कसा, बघा इकडे बघा, हे तुमचं टर्शियरी ब्युटील क्लोराईड आहे, बरोबर आहे, हा तुमचा कार्बोकेटाइन आहे. टर्शियरी ब्युटील क्लोराईड तुम्हाला मी अशाही पद्धतीने दाखवू शकतो, हे बघा हा क्लोरीन CH3 CH3 CH3, हा कोण तुमचा कार्बन आहे. हा ज्या वेळेला तुमचा काय घेऊन निघून जाणार आहे, तुमचा क्लोरीन निघून जाणार आहे पहिल्या स्टेप मध्ये, तुमचा काय तयार होईल बघा, तुमचा कार्बोकेटाइन, तर तो कार्बोकेटाइन मात्र असा प्लेनर असणार, हे बघा इथे दाखवलं प्लेनर. प्लेनर म्हणजे काय, इकडे ग्रुप आहे, इकडे माझ्याकडे ग्रुप आहे आणि त्या बोर्डच्या आतमध्ये ग्रुप आहे. हे जे मी दाखवलेत ना एमटी ऑर्बिटल, हे इथे दोन आहेत बघा, दिसतात का इथं एमटी ऑर्बिटल मी पकडलेत बघा. आता हे स्ट्रक्चर असं जर असेल, तुमचं कार्बोकेटाइन असं तयार झालं ना, आलेला न्यूक्लियोफाइल तुम्हाला वरून पण अटॅक करू शकतो, बघा ह्या प्लेनच्या वरून, सी दिस इज प्लेन, हे तिन्ही ग्रुप एका प्लेन मध्ये आले, याच्यावर वरून पण अटॅक करू शकतो आणि याच्यावर खालून पण अटॅक करू शकतो. मी मागायला सांगितलं वरून आणि खालूनच्या ऐवजी आपण समोरून आणि पाठीमागून पण म्हणू शकतो. का समोरून पाठीमागून म्हणू शकतो, हे स्ट्रक्चर तुम्ही असं पण पाहू शकता, हा तुमचा कार्बोकेटाइन तुम्ही असाही पाहू शकता, हे बघा हा कार्बोकेटाइन आहे. हे तिन्ही ग्रुप कुठे एका प्लेन मध्ये आहेत का, हे बघा हे प्लेन आहे,
ही बाजू समजा आता ही समोरची बाजू म्हणली तर ही काय झाली तुमची पाठीमागची बाजू. हे जर आपण असं बघितलं हे वरून आणि खालून, हे क्लिअर झालं का? वरून खालून फोडून पाठीमागून. आता काय आपला हा कार्बोकॅटायन आहे आणि ह्या कार्बोकॅटायनवर काय तुमचा हा OH ग्रुप आहे. OH कसा? हा रेड कलरचा ऑक्सिजन बघा, ह्या दोन लोन पेअर दिसतात आणि हा व्हाइट कलरचा काय तुमचा हायड्रोजन आहे. हा OH प्लेनच्या वरून पण येऊ शकतो, प्लेनच्या खालून पण येऊ शकतो. इथे दाखवलंय का बघा, हा तुमचा कार्बोकॅटायन आहे, हा तुमचा न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल असा वरून पण येऊ शकतो, वरून आला तर हा असा अटॅच होईल. समजा तो खालून आला तर हो हा अशा पद्धतीने खाली अटॅच होऊ शकतो. म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. परंतु याच्यामध्ये जेव्हा हा न्यूक्लियोफाइल या कार्बोकॅटायनवर वरून किंवा फ्रंट साइडनं अटॅक करेल त्यावेळी तयार होणारं स्ट्रक्चर आणि खालून अटॅक करेल त्यावेळेला तयार होणाऱ्या प्रोडक्टचं स्ट्रक्चर मात्र एक्झॅक्टली अपोजिट असणार. ते स्ट्रक्चर एक्झॅक्टली कसे अपोजिट असतील ते अगोदर आपण इथं बघूया. लक्षात आलं? आता काय बघा, हा न्यूक्लियोफाइल जेव्हा याच्यावर अटॅक करेल कसं आहे स्ट्रक्चर आपलं, इथं लिहितो मी हा कार्बन हे तीन प्लेन मधले हे पॉसिबल. हे तुमचं एमटी ऑर्बिटल आहे. आपल्याला आता कोण अटॅक करणार याच्यावर? न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइलनं समजा समोरून अटॅक केला म्हणजे कोण? आता समोरूनचा अर्थ काय? तुमच्या स्ट्रक्चर मध्ये ज्या बाजूला हॅलोजन होता त्याच बाजूने जर अटॅक केला तर हॅलोजन निघून जाणार आणि त्याच्या जागी कोण येणार आहे तुमचा? म्हणजे स्ट्रक्चर असं असेल बघा न्यूक्लियोफाइलला. समजा यानं खालून अटॅक केला तर स्ट्रक्चर कसं असेल? असं असेल. ज्या वेळेला तुमच्या अल्किल हॅलाइड मध्ये, फॉर एक्झाम्पल सी दिस इज युअर अल्किल हॅलाइड, लक्षात. आता हा अल्किल हॅलाइड तुमचा आपण असं पकडतो, हा तुमचा कोण आहे? क्लोरीन आहे. ज्या वेळेला ह्याला न्यूक्लियोफाइल घेऊन अटॅच होईल हा तुमचा न्यूक्लियोफाइल आहे. न्यूक्लियोफाइल जर समोरून अटॅक केला तर काय होणार आहे? न्यूक्लियोफाइल ह्याच्या जागी येणार आहे, ह्याच्या जागी येऊन असा अटॅच होईल. म्हणजे तुम्हाला दिलेल्या अल्किल हॅलाइडचं स्ट्रक्चर आणि तयार झालेल्या अल्कोहोलचं स्ट्रक्चर सेमच होतं, फक्त सीएच्या जागी कोण आला? OH आला. दिस इज कॉल्ड एज युअर रिटेन्शन ऑफ कॉन्फिग्युरेशन. ह्याला आपण काय नाव देतो? रिटेन्शन. रिटेन्शन कधी होतं? ज्या वेळेला एखाद्या कार्बोकॅटाइनवर न्यूक्लियोफाइल अशा बाजूने अटॅक करतो की त्या कार्बोकॅटाइनला अगोदर त्या ठिकाणी कोण होता? तुमचा हॅलोजन अटॅक वाटायचा. आणि समजा त्या न्यूक्लियोफाइल विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशा म्हणजे कोणती? तर हे तुमचं अल्किल हॅलाइड असेल, असं तुमचं अल्किल हॅलाइड आहे आणि तुमचा हा जो न्यूक्लियोफाइल आहे तो न्यूक्लियोफाइल या दिशेने पण येऊ शकतो ना. आता कार्बोकॅटायन मध्ये तयार झाला, कार्बोकॅटायन मध्ये तयार झाला तर प्लेनर झाला तो स्ट्रक्चर. मग जर विरुद्ध बाजू म्हणजे कुठली विरुद्ध बाजू? ज्या बाजूला तुमचा हॅलोजन अटॅम आहे त्याच्या विरुद्ध बाजून जर तुमचा काय आला, जर न्यूक्लियोफाइल आला तर तुमचं तयार होणार स्ट्रक्चर हे एक्झॅक्टली असं तयार होणार. अपोजिट. समजा ज्या बाजूला तुमचा हॅलोजन अटॅम अटॅच आहे त्याच बाजू जर OH अटॅच झाला तर स्ट्रक्चर असं होईल. दिस इज कॉल्ड रिटेन्शन. हे बघा, हे तुमचा अल्किल रिटेन्शन आणि त्याच्या विरुद्ध बाजू जर अटॅच झाला तर दिस इज कॉल्ड एज युअर इन्वर्जन. म्हणजे हॅलोजन ज्या बाजूला अटॅच आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट बाजूला तुमचा काय होणार आहे? न्यूक्लियोफाइल अटॅच होईल आणि दिस इज कॉल्ड एज अ इन्वर्जन. पण आणि SN1 च्या केस मध्ये तुमचा कार्बोकॅटायन तयार होतो, कार्बोकॅटायन इंटरमिडिएट तयार झालं, प्लेनर असल्यामुळे वरून पण पॉसिबिलिटी आहे, खालून पण पॉसिबिलिटी आहे. वरून जर अटॅक झाला न्यूक्लियोफाइलचा तर रिटेन्शन होईल, खालून जर अटॅक झाला तर इन्वर्जन होईल. इथं दोन्ही पण पॉसिबिलिटीज आहेत. 50% प्रोडक्ट तयार होतो तो रिटेन्शन न होतो आणि 50% प्रोडक्ट तयार होतो तो कशा होतो? इन्वर्जन न होतो. आणि असं स्ट्रक्चर की असं मिक्सर ज्याच्यामध्ये 50% रिटेन्शन 50% इन्वर्जन असतं, दिस इज कॉल्ड एज युअर रासेमिक मिक्सर. आपण काय नाव देतोय? रासेमिक मिक्सर. बरोबर आहे का? आता रासेमिक मिक्सर कधी म्हणायचं? ज्या वेळेला तुम्हाला दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये जे रिटेन्शन आणि इन्वर्जन 50-50% झालं तर दॅट इज कॉल्ड एज अ रासेमिक मिक्सर. परंतु हे कधी होणार आहे? तुमच्या अल्किलमध्ये काय पाहिजे? चिरल कार्बन ऍटम पाहिजे, अदरवाइज होणार नाही. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला हे रिटेन्शन होईल किंवा काय म्हणतो आपण त्याला इन्वर्जन होईल ते कसं राहील बघा. समजा तुम्हाला दिलेला कार्बोकॅटायन आहे किंवा तुम्हाला दिलेला अल्किल हॅलाइड आहे, त्याच्यापासून हा कार्बोकॅटायन तयार झाला का बघा? याच्यापासून काय काय तयार होईल? तुमचं एक रिटेन्शनचा प्रोडक्ट तयार होईल आणि दुसरा इन्वर्जनचा प्रोडक्ट होईल. रिटेन्शन म्हणजे कसं होईल? आहे तसं स्ट्रक्चर राहणार आहे. म्हणजे काय? हा जर तुमचा आर कॉन्फिग्युरेशनचा असेल तर हा आरच राहणार आहे. इन्वर्जन म्हणजे काय? हा आर असेल तर मात्र इथं काय होणार आहे? येस होणार आहे.
आणि एक असं मिक्सर ज्याच्यामध्ये इक्विमोलर क्वांटिटी ऑफ आर एन एस असतं, दॅट इज कॉल्ड एज युअर रासायनिक मिक्सर. समजा हे डेक्सोरोटिड असेल तर हे डेक्सोरोटिड राहील, पण हे डेक्सोरोटिड असेल तर हे कसं राहील, लिओरोटिड राहील. डेक्सोरोटिड आणि लिओरोटिड जर इक्वल क्वांटिटी मध्ये घेतले तर ओव्हरऑल जे स्ट्रक्चर, ओव्हरऑल जे मिक्सर तयार होईल, दॅट विल बी ऑप्टिकली इनएक्टिव्ह. आलं लक्षात? आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये रिटेन्शन आणि इन्व्हर्जन कोणतं जास्त होईल, किंवा 50-50% मी मगाशी इथं तुम्हाला लिहिलेच बघा, 50% रिटेन्शन 50% इन्व्हर्जन, पण एक्झॅक्टली 50% रिटेन्शन होईलच असं काही नाही. जे काही इन्व्हर्जनचा प्रोडक्ट होईल दॅट प्रोडक्ट विल बी मोर दॅन 50%, रिटेन्शन इज ग्रेटर दॅन 50%. असं का? बघा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिटेन्शन. रिटेन्शनचा अर्थ काय, तुमच्या या अल्केल हलायमध्ये, हे बघा परत एकदा असं स्ट्रक्चर पाहतोय आपण, ह्या अल्केल हलायमध्ये हा तुमचा हॅलोजन निघून जाणार, आणि ह्या तुमचा हॅलोजन निघून गेल्यानंतर परत एकदा चेक करा काय होईल. बघा, हे तुमचं अल्केल आहे का, टर्शियरी अल्केल आहे घेतलं, हा हॅलोजन निघून गेला तर मध्ये काय तयार होणार, तुमचा कार्बोकॅटायन. ह्या कार्बोकॅटायनवर तुमच्या जर न्यूक्लियोफाइल ना अशा बाजून अटॅक केला की जिथं पहिला काय होता तुमचा हॅलोजन ऍटम अटॅच होता, दिस इज कॉल्ड एज युअर रिटेन्शन ऑफ द कॉन्फिगरेशन. परत एकदा चेक करा, हे बघा, हे तुमचं अल्केल आहे, इथून हॅलोजन निघून गेला, त्याच जागी तुमचा कोण आलेला आहे, ओएच ग्रुप आलेला आहे, दिस इज कॉल्ड एज रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. परंतु जेव्हा हा हॅलोजन इथून निघून जातोय, तर निघून जातो म्हणजे तो काय खूप लांब जात नाही, तो इथंच कुठतरी असणार आहे. हे बघा, हॅलोजन इथून निघून काढला, आपण हॅलोजन इथं काढला, तो इथंच कुठतरी असणार आहे. ज्यावेळी तो इथंच असेल, इथंच घुटमळत असणार आहे, इथंच त्याला एच प्लस नी पोलार सॉल्व्हंटच्या प्रोटॉनने काय केलं असणार आहे, पकडून ठेवलं असणार इथंच, तर त्यावेळेला हा नेगेटिव्ह चार्ज न्यूक्लियोफाइलचा अटॅक असा सोपा असेल का, नाही, इकडून येणार आहे पण अटॅक थोडासा अवघड असेल. व्हॉट अबाउट दिस, या बाजून काय असणार आहे, अटॅक कसा असणार आहे, सोपा असणार आहे. म्हणजे जर हा तुमचा कार्बोकॅटायन असेल इथं, तर रिटेन्शनच्या वेळेला कसं असणार, इथं तुमचा काय असेल, हॅलोजन क्लोरीन निघून गेला असला, त्यामुळे याला या जो ओएच मायनस न्यूक्लियोफाइल आहे त्याला न्यूक्लियोफाइल अटॅक थोडासा अवघड होतो, पण इकडून अटॅक काय होतो, सोपा होतो. त्यामुळं आपण जरी 50-50% म्हणत असेल तर इन्व्हर्जनचा हा जो काही प्रोडक्ट असेल तो 50% जास्त होणार आहे. प्रॅक्टिकली बघायला तर 50% जास्त असणार आहे, फक्त आपण जर थेरॉटिकली म्हणायला गेलो तर 50-50% असल्याकडे रासायनिक मिक्सर कन्सिडर केलं. लक्षात आलं का? मग आता ह्या एसएन म्हणजे हे जे आपण 5 पॉइंट डिस्कस केले, ते 5 पॉइंट कोणते कोणते होते बघा. पहिली मोलिक्युलरिटी होती, मोलिक्युलरिटी नंतर झालं काय, आपण दुसरी गोष्ट कोणती डिस्कस केली बघा, पहिली मोलिक्युलरिटी, दुसरी होती की रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन, तिसरं म्हणजे सॉल्व्हंट कुठलं घ्यायचं, चौथं म्हणजे कोणत्या टेम्परेचरला ही रिएक्शन होणार, आणि पाचवं म्हणजे काय होतं, तर याच्यामध्ये तुमचं स्टिरियोकेमिस्ट्री कशी असणार आहे. एसएन वन मध्ये लक्षात ठेवा, कार्बोकॅटायन तयार होतो, कार्बोकॅटायन तयार झाल्यामुळं बॅक साईड अटॅक, फ्रंट साईड अटॅक, वरून आणि खालून दोन्हीकडून अटॅक पॉसिबल असतात, त्यामुळे तयार होणारं मिक्सर हे रासायनिक मिक्सर तयार होतो. प्रोव्हाइडेड दॅट, परत एकदा सांगतोय, प्रोव्हाइडेड दॅट तुमच्या अल्केलाईनमध्ये काय पाहिजे, चिरल कार्बन ऍटम. चिरल कार्बन ऍटम असेल तर एसएन वन झाल्यानंतर तुमचं रासायनिक मिक्सर तयार होणार आहे. उद्या नीटला, जेईला, सीईटीला प्रश्न असू शकतो की पुढल्या पैकी चार स्ट्रक्चर दिली जाते, कुठल्या स्ट्रक्चर मध्ये रासेमायझेशन होईल. रासेमायझेशनचा अर्थ काय, एसएन वन रिएक्शन होणं, रासायनिक मिक्सर तयार होणं, पण रासायनिक मिक्सर काय तयार होणार आहे, चिरल कार्बन ऍटम पाहिजे. आता काय करूया आपण, फॅक्टर्स अफेक्टिंग एसएन वन रिएक्शन बघायचं. त्यामध्ये पहिला फॅक्टर आहे, दॅट इज अ टाइप ऑफ, किंवा टाइप्स ऑफ अल्किल हलाय. तुम्ही अल्किल हलाय कोणतं घेताय त्याच्यावर डिपेंड राहतं की एसएन वन स्लो होणार की फास्ट होणार. म्हणजे काय, टाइप्स म्हणण्यापेक्षा त्याला आपण अजून एक नाव देऊ की नेचर ऑफ अल्किल हलाय असं म्हणूया. आपण घेतलेलं अल्किल हलाय कसं आहे त्याच्यावर डिपेंड राहतं की एसएन वन ची मेकॅनिझम फास्ट होणार की स्लो होणार. आपली रिएक्शन कशी आहे, आरएक्स इन द प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियोफाइल गिव्ह आर न्यूक्लियोफाइल प्लस एक्स मायनस न्यूक्लियोफाइल. काय होणार आहे नेहमीप्रमाणे आपण परत एकदा डिस्कस करायचं आहे, याचं मेकॅनिझम कसं असणार आहे. मेकॅनिझम मध्ये पहिली स्टेप असणार आहे की फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. हा जो तुमचा अल्किल हलाय घेतलाय, हा अल्किल हलाय कार्बोकॅटायन जेवढा पटकन तयार करेल तेवढी तुमची रिएक्शन पटकन होणार आहे. मग कार्बोकॅटायन ज्याचा जास्त स्टेबल तो कार्बोकॅटायन पटकन तयार होणार. मी समजा तुम्हाला 3 अल्किल हलाय दिले, 1, 2, 3, ठीक आहे. आता आपण एक काम करूया, या अशी 3 देणे मी स्ट्रक्चरच 3 देतोय बघा, 3 अल्किल आहे तुम्हाला देतो, 3 किंवा आपण काही वेळेला 4 पण दिली जातील बघा. सी दिस इज अ टर्शियरी बुटाइल क्लोराईड,
अजून एक घेतो मी आयसोप्रोपिल क्लोराइड, अजून एक घेऊया CH3CH2Cl आणि अजून एक घेऊया CH3Cl. हे अल्किल आहे कसे आहेत, दिस इज अ टर्शियरी अल्किल आहे, दिस इज सेकंडरी अल्किल आहे, दिस इज अ प्रायमरी अल्किल आहे, दिस इज अ दिस इज ऑल्सो प्रायमरी अल्किल आहे, दॅट इज मिथाइल क्लोराइड. आपण रिएक्शन मेकॅनिझम कसं होईल हे बघा. पहिल्यांदा हा बॉन्ड ब्रेक होणार, इथं कार्बोकेटायन तयार होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल इथं कार्बोकेटायन तयार होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल इथं कार्बोकेटायन तयार होईल, आणि हा बॉन्ड ब्रेक होईल इथं कार्बोकेटायन तयार होईल. म्हणजे चारही अल्किलमध्ये कार्बोकेटायन तयार होणार आहेत की, पण इथं तयार होणार कार्बोकेटायन हा कसा असणार आहे, टर्शियरी कार्बोकेटायन, इथं सेकंडरी कार्बोकेटायन असणार, इथं प्रायमरी कार्बोकेटायन असणार, आणि हा मिथाइल कार्बोकेटायन असणार आहे. ज्या अल्किलचा कार्बोकेटायन जास्त स्टेबल असतो तो कार्बोकेटायन पटकन तयार होणार आहे. मग तुम्हाला जीओसी मध्ये शिकवलं गेलं की टर्शियरी कार्बोकेटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी, अँड प्रायमरी इज मोर स्टेबल दॅन मिथाइल कार्बोकेटायन. मग जर हा टर्शियरी कार्बोकेटायन जास्त स्टेबल असेल तर टर्शियरी अल्किल आयनची रिएक्शन फास्ट होणार आहे. मग SN1 कोण जास्त तयार करेल किंवा SN1 मेकॅनिझम कोण फॉलो करेल, तर तुमचा टर्शियरी अल्किल आयन असेल. म्हणजे काय करायचंय, टाइप्स ऑफ अल्किल आयन मध्ये कसं जायचं, तुम्हाला 3 अल्किल आयन दिले असतील, 4 अल्किल आयन दिले असतील, तर कुणाचं SN1 जास्त होईल कशावर ठरवणार, टर्शियरी असेल तर जास्त, सेकंडरी असेल तर कमी, प्रायमरी असेल तर कमी, मिथाइल असेल तर अजून कमी, डिपेंड्स ऑन द स्टॅबिलिटी ऑफ युअर कार्बोकेटायन. लक्षात आलं का. आता याच्या रिलेटेड एक क्वेश्चन ट्राय करूया बघा. जर तुम्हाला उद्या क्वेश्चन असा विचारला असेल की CH2 डबल बॉन्ड CH2X अँड CH3CH3X ह्या दोघांमध्ये कुणाचं SN1 फास्टर होईल हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर काय करावं लागेल. आता नेमप्रमाणे मेकॅनिझम बघा. पहिल्यांदा हा बॉन्ड ब्रेक होईल इथं तुमचा कार्बोकेटायन तयार होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल इथं तुमचा कार्बोकेटायन तयार होईल. दोन कार्बोकेटायन मध्ये हा कसा कार्बोकेटायन आहे, बरोबर आहे, हा कुठला आहे तुमचा अलिलिक कार्बोकेटायन आहे. का तर अलिलिक कार्बन वर प्लस चार्ज झालेला आहे. हा कुठला आहे तुमचा 2° कार्बोकेटायन आहे. आता काय ह्या दोघांमधला ज्याचा कार्बोकेटायन जास्त स्टेबल असेल त्याचं SN1 जास्त होणार, कोणाचा कार्बोकेटायन जास्त स्टेबल असणार आहे. तुम्ही असं म्हणाल की हे तर पहिल्यांदाच झालेलं आहे, एक काय म्हणतो आपण त्याला एक सिरीज लक्षात ठेवा. बेंझिलिक कार्बोकेटायन हा सगळ्यात जास्त स्टेबल, त्याच्यानंतर अलिलिक, त्याच्यानंतर टर्शियरी, त्याच्यानंतर सेकंडरी, त्याच्यानंतर प्रायमरी, आणि त्याच्यानंतर मिथाइल. मग ह्याच्यामध्ये कार्बोकेटायन कुठला स्टेबल असणार जास्त, अलिलिक कार्बोकेटायन हा जास्त स्टेबल असणार आहे सेकंडरी पेक्षा. त्यामुळे काय होणार आहे तुमचं या कंपाऊंडचं अलिलिक हलायडचं SN1 जास्त होणार आहे. आलं लक्षात, तुम्हाला तसं ते चूज करता यायला पाहिजे. आता आपल्याला काय करायचं, दुसरा फॅक्टर बघायचा, दॅट इज कॉल्ड एज अ नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप. हा जो तुमचा एक्स आहे ना, दॅट इज अ लिव्हिंग ग्रुप, ह्याचं नेचर सुद्धा आपल्याला फॅक्टर्स मध्ये बघावं लागेल. दॅट इज अ नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप. नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप म्हणजे काय, तर हा एक्स जो लिव्हिंग ग्रुप आहे, एक्स जेवढा तुमचा पटकन जाईल बाहेर तेवढं तुमचं कार्बोकेटायन चांगलं होणार आहे, किंवा जास्त पटकन तयार होईल किंवा स्पीडने तयार होणार, तेवढं रिएक्शन फास्ट होणार आहे. मग आपण काय केलं, फॉर एक्झाम्पल RIRBR RCl किंवा RF या चारपैकी एक कोणते तरी तुमचे काय असणार अल्किल हलाइड वापरले जातील आपण SN1 साठी. मग यातनं काय बघायचं आहे, इथं आर तर कॉमन असेल तर आयोडीन ब्रोमिन क्लोरिन आणि फ्लोरिन यांच्यामधला पटकन निघून जाणारा ग्रुप, चांगला ग्रुप जो असेल, जो पटकन निघून जातो तो कार्बोकेटायन पटकन तयार करतो, जो पटकन कार्बोकेटायन तयार करतो त्याचं रिएक्शनचं स्पीड हे नेहमी जास्त असणार. मग कसं असेल बघा, याच्यामध्ये चांगला लिव्हिंग ग्रुप काय, आपण लिव्हिंग ग्रुपचं जर क्रायटेरिया काढला तर काय, आय मायनस इज गुड लिव्हिंग ग्रुप दॅन बीआर मायनस विच इज गुड लिव्हिंग ग्रुप ऍज कम्पेअर टू सीएल मायनस, अँड सगळ्यात पुअर लिव्हिंग ग्रुप कुठला असेल तर तुमचा एफ मायनस असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, तुमचा जिथं आयोडाईड असेल तो लिव्हिंग ग्रुप चांगला असणार आहे, त्यामुळे त्याचं SN1 काय होणार आहे, फास्ट होणार आहे. लक्षात आलं का. अँड लास्ट फॅक्टर, दॅट इज कॉल्ड एज अ नेचर ऑफ सॉल्व्हंट. नेचर ऑफ सॉल्व्हंट, कोणतं सॉल्व्हंट वापरायचं, तर हे ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला, पोलर प्रोटिक सॉल्व्हंट वापरायचं आहे. पोलर प्रोटिक सॉल्व्हंट का वापरायचं, तर सांगितलेलं आहे की काय होतं, अगेन रिएक्शनचं मेकॅनिझम असा असेल का बघा, RX इन द प्रेझेन्स ऑफ न्यूक्लिओफाइल गिव्स R+
ठीक आहे. न्यूक्लियोफाइलचा किंवा सॉल्व्हेंटचा तुमचा पहिला संबंध येणार ना, पहिले तर काय तयार होईल तुमचा आर प्लस एक्स मायनस. बघा पहिल्या स्टेप मध्ये कार्बोकेटाइन तयार होणार आहे, पहिल्या स्टेप मध्ये जर कार्बोकेटाइन तयार होत असेल तर तुमचं इथं सॉल्व्हेंटचा रोल येतच नाही असं दिसताना दिसतंय, पण ऍक्च्युली तिथं रोल येणार आहे. का रोल येणार आहे सांगतो. पोलर सॉल्व्हेंट का घ्यायचा आहे, तर हे पोलर सॉल्व्हेंट काय करणार आहे, हा बॉन्ड ब्रेक करायला मदत करणार आहे. पोलर सॉल्व्हेंटला एक डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय, कुठल्याही सॉल्व्हेंटची अशी कॅपॅसिटी की ज्यानं एखादा पोलर बॉन्ड वीक करता येईल. आणि युनिव्हर्सल सॉल्व्हेंट कुठला आहे, वॉटर. वॉटर हा युनिव्हर्सल सॉल्व्हेंट काय, त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट एटी आहे. मी तुम्हाला पोलर सॉल्व्हेंट मध्ये एक्झाम्पल कुठली कुठली दिली होती बघा, आपण H2O चं एक्झाम्पल घेतलं होतं, C2H5 चं OH एक्झाम्पल घेतलं ना, असेटिक ऍसिड मिथाइल अल्कोहोल पण घेतलं होतं. त्यावेळी तुम्हाला असं सांगितलं होतं की वॉटर हे सगळ्यात जास्त वापरलं जातं. आता इथं वॉटर हे सॉल्व्हेंट का वापरलं गेलं बघा, वॉटर काय करतंय, एक तर हा बॉन्ड वीक करायला मदत करेल. पहिल्या स्टेप मध्ये कार्बन आणि क्लोरिन किंवा कार्बन हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होणार आहे, तो बॉन्ड ब्रेक करायला जर सॉल्व्हेंट मदत करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, रिएक्शन पटकन होणार आहे. दुसरी कंडिशन, हा एक्स मायनस जेव्हा इथून निघून जाणार आहे, प्रोटिक सॉल्व्हेंट, प्रोटिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स पाहिजे, हा एक्स मायनस जेव्हा इथून असं निघून जाईल, तुमच्या सॉल्व्हेंट मधले प्रोटॉन त्याला असे सगळे बाजून चोहोबाजून असे वेळतील,